ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. रेड झोन आणि कंटेनमेंट झोन वगळता एसटीची जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक आजपासून सुरू होणार आहे. अटी आणि शर्ती पाळत ही सेवा सुरू करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. लाल परी धावणार असल्यानं लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा सुरू होण्यास मदतही होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान नागरिकांना काही अटी आणि शर्तींचं पालन मात्र करावं लागणार आहे. प्रवासादरम्यान मास्क आणि सॅनिटायझर वापरणं अनिवार्य आहे. प्रवाशांना बसमध्ये घेताना प्रवासाच्या परवानगीचं प्रमाणपत्र आणि ओळखपत्र असणं गरजेचं आहे. शिवाय एका बाकावर एकाच प्रवाशाला बसता येणार आहे. या सगळ्या नियमांचं पालन करून मगच तुम्हाला लाल परीतून प्रवास करता येणार आहे. दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या या एसटी प्रवासाची काय नियमावली आहे सविस्तर जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. एसटी प्रवासाची नियमावली. प्रवासाच्या माहितीसाठी नियंत्रण कक्ष सुरू करावा लागेल. एसटी अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर प्रसिद्ध करावे लागतील. विविध विभागांशी संपर्क साधून प्रवासाचे मार्ग ठरवावे लागतील. प्रवाशांनी प्रवासाआधीच वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे. प्रशासनानं प्रवाशाच्या प्रवासाची माहिती घ्यावी. सोडण्यात येणाऱ्या बसगाड्यांसाठी प्रवाशांचे गट करावेत. बस सुटण्याचे ठिकाण ते शेवटचे ठिकाण असाच प्रवास असेल. प्रवाशांना मधल्या थांब्यांवर उतरता येणार नाही. प्रवास सुरू होण्याआधी बसेसचे निर्जंतुकीकरण करावे. नागरिकांनी संपूर्ण प्रवासात मास्क वापरणं अनिवार्य आहे. बसमध्ये प्रवेशाआधी सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत. प्रवाशांनी प्रवास सुरू करताना वैद्यकीय प्रमाणपत्र आधार कार्ड सादर करावं. बसमध्ये दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावं. एका बाकावर एकच प्रवासी बसेल याची काळजी घ्यावी. बसमधील प्रवाशांची 3 प्रतींमध्ये यादी करावी. प्रवास संपल्यानंतर प्रवाशांना नोडल ऑफिसरच्या ताब्यात द्यावे. आगार व्यवस्थापकांनी परतीच्या प्रवासाची व्यवस्था करावी आणि परतीच्या प्रवासाआधी बस गाड्यांचं निर्जंतुकीकरण करावं.